विद्यार्थ्यांनो सुप्रिय नमस्कार. ज्ञानवंदना एज्युकेटर या चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आपण MPSC अपडेट्स यावर नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी गटप. यासाठी MPSC जी जाहिरात आली आहे, जाहिरात क्रमांक 269/2021, याची आपणास माहिती घ्यायची. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी गट अ या पोस्टसाठी ही संवर्गातील पदभरती आहे. यासाठी एकूण पदसंख्या आहेत 22. त्यानंतर लक्षात घ्या, एकूण जी पदसंख्या आहेत 22, ती अशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट केली आहे. सर्वसाधारण 16 आणि महिलांसाठी 6 पदे आहेत. तसे इतर कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्यूशन आपण आपल्या स्क्रीनवर बघू शकता. त्यानंतर लक्षात घ्या, एकूण 22 रिक्त पदांपैकी एक पद दिव्यांग व अंध अल्पदृष्टी यांसाठी राखीव ठेवण्यात आले. विद्यार्थ्यांना पुढे जाऊयात. आता लक्षात घ्या, पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी, त्यातील पहिला पॉईंट बघायचा आहे आपल्याला. पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेप्रमाणे बदल होण्याची शक्यता आहे. जी ॲडव्हर्टाईज दिली आहे ती, त्यामध्ये बदल होऊ शकतो. त्यानंतर थर्ड पॉईंट बघायचा आहे आपल्याला, विविध मागास प्रवर्ग, महिला, प्रावीण्य खेळाडू, अनाथ इत्यादींसाठी सामाजिक व समांतर आरक्षण शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहील. त्यानंतर ज्या महिला आहेत, महिलांसाठी आरक्षित पदांकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावायचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता डॉमिसाईल सर्टिफिकेट सादर करणे गरजेचे आहेत. तसेच नॉन क्रिमिनलमध्ये मोडत असल्याबाबत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढे जातोय आपण, पाचवा पॉईंट बघणार आहे याच्याच अनुषंगाने, विमुक्त जाती गट, भटक्या जमाती ब, तसेच भटक्या जमाती क व भटक्या जमाती ड प्रवर्गासाठी आरक्षित असलेली पदे आंतरपरिवर्तनीय असून आरक्षित पदांसाठी संबंधित प्रवर्गातील योग्य व पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्ययावत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवाराचा विचार गुणवत्तेच्या आधारे करण्यात येईल. ठीक आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघायचा आपणास, समांतर आरक्षणाबाबत शासन परिपत्रक. लक्षात घ्या, समांतर आरक्षणाबाबत हे शासन परिपत्रक दिलेलं आहे, त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल. ठीक आहे. त्यानंतर पुढे जातोय आपण, आठवा पॉईंट जो इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील म्हणजे EWS उमेदवारांकरिता शासन निर्णय याप्रमाणे काय काय होईल. 12 फेब्रुवारी 2019 व दिनांक 31 मे 2021 याच्यात ह्या शासन निर्णयामध्ये जे विहित केलेलं प्रमाणपत्र आहे ते ऑनलाईन अर्ज सादर करतेवेळी सादर करणे आवश्यक राहील. लक्षात घ्या, इम्पॉर्टंट हे EWS कॅन्डिडेटसाठी. तसेच अद्ययावत नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा म्हणून सक्षम प्राधिकाऱ्याने वितरित केलेले व अर्ज सादरकर्त्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे वित्तीय वर्ष 2021-22 प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनो जे इम्पॉर्टंट पॉईंट आहे ते मी हायलाईट करून ठेवलेले आहे. आपणासाठी व्हिडिओ आणण्यापूर्वी मी हायलाईट करून ठेवले. जर तुम्हाला आमचे प्रयत्न आवडत असतील तर कृपया व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यानंतर पुढचं इम्पॉर्टंट पॉईंट बघतोय आपण, कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राची सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे. सर्वसाधारण रहिवासी या संज्ञेला भारतीय लोकप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 20 अनुसार जो अर्थ आहे तोच अर्थ असेल. ठीक. त्यानंतर पुढचा पॉईंट बघूयात आपण, कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा सामाजिक अथवा समांतर अथवा सोयी सवलतींचा दावा करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित कायदा नियम आदेशानुसार विहित नमुन्यातील प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या दिनांकापूर्वीचे वैध प्रमाणपत्र उपलब्ध असणे अनिवार्य आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा बघतोय आपण, सामाजिक व समांतर आरक्षणासंदर्भात विहित न्यायालयामध्ये दाखल न्यायप्रविष्ट प्रकरणी अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पदभरतीची कारवाई करण्यात येईल. त्यानंतर खेळाडू आरक्षणासाठी लक्षात घ्या, प्रावीण्य प्राप्त खेळाडू व्यक्तींसाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत क्रीडा विषयक विहित अर्हता धारण करीत असल्याबाबतचा सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले पात्र खेळाचे प्रावीण्य प्रमाणपत्र पूर्वपरीक्षेत सादर करण्याच्या अंतिम दिनांकाचे किंवा तत्पूर्वीचे असणे बंधनकारक आहे. त्यानंतर पुढचे इम्पॉर्टंट पॉईंट बघतोय आपण, कागदपत्रे पडताळणी मुलाखतीच्या वेळी खेळाडू उमेदवारांनी विहित अर्थ धारण करीत असल्याबाबतचा सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केले प्रावीण्य प्रमाणपत्र तसेच त्यांचे प्रावीण्य प्रमाणपत्र योग्य असल्याबाबत तसेच खेळाडू कोणत्या संवर्गातील खेळाडू आरक्षित पदावरील निवडीकरिता पात्र ठरतो याविषयीचा सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले प्रावीण्य प्रमाणपत्र पडताळणीचा अहवाल सादर केला तरच उमेदवारांचा संबंधित संवर्गातील खेळाडूसाठी आरक्षित पदावर शिफारशी नियुक्तीकरिता विचार करण्यात येईल. त्यानंतर पुढचा पॉईंट लक्षात घ्या, एकापेक्षा जास्त खेळांचे प्रावीण्य प्रमाणपत्रे असणाऱ्या खेळाडू उमेदवाराने एकाच वेळी सर्व खेळांची प्रावीण्य प्रमाणपत्रे प्रमाणित करण्याकरिता
संबंधित उपसंचालक कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक असेल. त्यानंतर जे दिव्यांग कॅन्डिडेट्स आहे त्यांसाठी लक्षात घ्या, शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक हा जो शासन निर्णय आहे 15 फेब्रुवारी 2021 अन्वये खालील दिव्यांग प्रवर्गातील व्यक्ती उमेदवार सादर पदांकरता अर्ज करण्यास पात्र आहेत. ज्या त्यांनी इथे दिलेल्या जेवढेही आपले दिव्यांग फ्रेंड्स आहेत त्यांसाठी लागू राहील. त्यानंतर पुढचं इम्पॉर्टंट पॉईंट बघणार आहे आपण, दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षित पदांवर शिफारस करताना उमेदवार कोणत्या सामाजिक प्रवर्गातील आहे याचा विचार न करता दिव्यांग गुणवत्ता क्रमांकानुसार त्याची शिफारस करण्यात येईल. तसेच संबंधित दिव्यांगत्वाचा प्रकारचे किमान 40% दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र धारक उमेदवार व्यक्ती आरक्षण तसेच नियमानुसार अनुज्ञेय सोयी सवलतींसाठी पात्र असेल. त्यानंतर पुढे बघतो आहे आपण 8वा पॉईंट, लक्षणीय दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या वयोमर्यादेचा अथवा इतर कोणत्याही प्रकारचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी शासन निर्णय हा जो शासन निर्णय आहे अथवा SADM या संगणकीय प्रणालीद्वारे वितरित करण्यात आलेले नवीन नमुन्यातले दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. तुम्ही या संकेतस्थळाला भेट देऊ शकता, त्यावरून ते प्रमाणपत्र बघू शकता नमुना काय आहे. त्यानंतर पुढे बघूयात अनाथ आरक्षण या संदर्भात पॉईंट आहे. अनाथांसाठी आरक्षित पदावर गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांचा समावेश उमेदवार ज्या सामाजिक प्रवर्गाचा आहे त्या प्रवर्गातून करण्यात येईल. त्यानंतर पुढचा पॉईंट बघतो आहे आपण, प्रस्तुत पदासाठी अर्जाद्वारे अनाथ आरक्षणाचा दावा केलेल्या उमेदवारांनी त्यांच्याकडे सद्यस्थितीत उपलब्ध असलेले प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. तसेच दिनांक 23 ऑगस्ट 2021 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे विविध करण्यात आलेल्या कार्यपद्धतीनुसार सुधारित नमुन्यातील अनाथ प्रमाणपत्र व महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र आयोगाकडून निश्चित करण्यात येणारे विहित कालावधी सादर करणे आवश्यक राहील. अन्यथा अनाथ आरक्षणाचा दावा विचारात घेतला जाणार नाही. त्यानंतर वेतन श्रेणी लक्षात घ्या, वेतन स्थिरी स्तर आहे S18 हा स्तर आहे. 49,100 ते रुपये 1,55,800 अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते ही वेतन श्रेणी. पात्रता लक्षात घ्या, इम्पॉर्टंट पात्रता आहे की भारतीय नागरिकत्व असणं गरजेचं आहे. वयोमर्यादा लक्षात घ्या, वयोमर्यादा गणण्याचा दिनांक काय 1 एप्रिल 2022. किमान वयोमर्यादा 18 आहे आणि कमाल मर्यादा 55, सर्वांसाठी 55 आहे. त्यासाठी यांनी एक इथे एक नोट दिली, समर्थासाठी शासन सेवेत प्रवेशासाठी निश्चित केलेली 55 वर्ष वयोमर्यादा ही कोणत्याही प्रवर्गाच्या उमेदवारांची उच्चतम वयोमर्यादा राहील. त्यानंतर अनुभव आणि अर्हता लक्षात घ्या. सुरुवातीला आपण अर्हता बघतोय, हॅव सीज टू बी सर्विंग मेंबर ऑफ आर्म फोर्सेस अँड ऑफ द युनियन अँड हू हेल्ड दी रँक ऑफ मेजर अँड अबोव इन द आर्मी ऑर रँक इक्विव्हॅलंट देअर टू नेव्ही ऑर इन द एअरफोर्स. लक्षात घ्या, हॅव सीज टू बी सर्विंग मेंबर ऑफ आर्म फोर्सेस ऑफ द युनियन, ठीक आहे. त्यानंतर हू हॅव हेल्ड दी रँक ऑफ मेजर म्हणजे जो उमेदवार अप्लाय करणारे त्यांची रँक मेजर अथवा त्यापेक्षा वरती असणारे या पोस्टसाठी अप्लाय करू शकता, ठीक आहे. त्यानंतर ह्या ॲडव्होकेट नॉलेज ऑफ मराठी सो ॲज टू बी एबल टू स्पीक रीड अँड राईट दी लँग्वेज विथ द फॅसिलिटी, म्हणजे मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे, म्हणजे बोलण्यासाठी, लिहिण्यासाठी, ठीक आहे, आणि वाचण्यासाठी. त्यानंतर प्रोव्हाइडेड दॅट इज इफ अन ऑफिसर ऑफ रिक्विजिट रँक इज नॉट अवेलेबल अन ऑफिसर हू हॅज सीज टू बी सर्विंग मेंबर ऑफ द आर्म फोर्सेस ऑफ द युनियन अँड हेल्ड द रँक ऑफ लुटनंट अँड अबोव इन द आर्मी ऑर इक्विव्हॅलंट रँक इन द नेव्ही ऑर इन द आर्म फोर्स कन्सिडर. म्हणजे सुरुवातीला एक पॉईंटमध्ये जी अर्हता दिली तशी जर उमेदवार जर नसतील तर ही शेवटच्या पॉईंटनुसार रिक्रुटमेंट केलं जाईल. त्यानंतर शैक्षणिक अर्हता बघूयात आपण, प्रस्तुत जाहिरातीच अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. तसेच अनुभवाच्या कालावधीची गणना प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्याच्या विहित केलेल्या अंतिम दिनांकानुसार असेल. कर्तव्य जबाबदाऱ्या या mpsc.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यानंतर निवड प्रक्रिया बघूयात आपण, महत्त्वाची आहे. लक्षात घ्या, निवड प्रक्रिया प्रस्तुत जाहिरातीमध्ये केलेली शैक्षणिक अर्थ अनुभव इत्यादी अर्थ किमान असून किमान अर्थ धारण केलेले उमेदवार मुलाखतीत बोलवण्यास पात्र. म्हणजे जर तुम्ही किमान मर्यादा जर तुम्ही केली तर तुम्हाला मुलाखतीत बोलवणारच असं काही नाही आहे, त्यानंतर पात्र असणार नाही. त्यानंतर जाहिरातीचं अनुसरून प्राप्त अर्जांची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतूद वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्थ अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्थ अनुभव अन्य योग्य निकषांच्या आधारे अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीत पात्रांची संख्या निर्माण करण्यात येईल. म्हणजे MPSC च्या मते जेवढे कॅन्डिडेट्स मुलाखतीस हवे होते त्यापेक्षा जर जास्त कॅन्डिडेट्स असेल तर ते शैक्षणिक अर्थात ती दिली त्यापेक्षा अधिक करू शकता
आणि अथवा एखादी चाळणी प्रोसेस घेतील, म्हणजे एक्झाम ठेवतील, एक्झामीनंतर मुलाखतीला बोलवतील. चौथा पॉईंटमध्ये तेच दिलं आहे की चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे माध्यम, इतर बाबू संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल जर कॅन्डिडेट जास्त जर झाले तर. तसेच चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणीची परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेऊन चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीचे आधार, म्हणजे लक्षात घ्या जर फक्त मुलाखत झाली तर मुलाखतीचे गुण शिफारस केले जातील त्या कॅन्डिडेटसाठी. आणि जर सपोज चाळणी परीक्षा म्हणजे जर चाळणी परीक्षा झाली आणि त्यानंतर मुलाखत झाली तर दोन्हींचे गुण कन्सिडर केले जाईल. त्यानंतर मुलाखतीमध्ये किमान 41% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणं कंपल्सरी आहे. त्यानंतर प्रस्तुतपदाची निवड प्रक्रिया सामान्य प्रशासन विभागाच्या अधिपत्याखाली जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी गट सेवा प्रवेश नियम 1992 व 2002 या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार राबवण्यात येतील. त्यानंतर अर्ज सादर करण्याची पद्धत लक्षात घ्या. तुम्ही अर्ज सादर करताना एम पी एस सी साईटवर प्रोफाईल तयार करणं गरजेचं आहे. त्यानंतर अद्ययावत नसेल तर अद्ययावत करून घ्या. त्यानंतर आवश्यक डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आणि त्यानंतर परीक्षा शुल्क भरायचं आहे. त्यानंतर डॉक्युमेंट्स कोणकोणते अपलोड करायचे लक्षात घ्या. पहिल्यांदा किमान साईज काय आहे त्याची लक्षात घ्या. किमान साईज 50 KB आणि कमाल साईज आहे 500 KB, ठीक आहे, हे असणं गरजेचं आहे. त्यानंतर कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, एक तर SSC, बरोबर, SSC, त्यानंतर वयाचा पुरावा, त्यानंतर शैक्षणिक अर्हता इत्यादींचा पुरावा, त्यानंतर सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग असल्याचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा पुरावा, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, माजी सैनिक असल्याचा पुरावा, त्यानंतर खेळाडूंच्या आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याबाबतचा पुरावा, अराखीव महिला खेळाडू दिव्यांग माजी सैनिक आरक्षणाचा दावा असल्याचा पुरावा, SSC मधील नावात बदल झाल्याचा पुरावा, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन आणि अनुभवाचा पुरावा, ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. उमेदवारांना सर्वसाधारण सूचना क्रमांक 4 मध्ये नमूद केल्याप्रमाणे असेल, ठीक आहे. सर्वसाधारण MPSC च्या साईटवर गेल्यानंतर तुम्हाला उमेदवारांना सर्वसाधारण सूचना यामधील क्रमांक 4 मध्ये हे सर्व तुम्हाला भेटून जाईल, डॉक्युमेंट्स काय काय पाहिजे. त्यानंतर पात्रतेसंदर्भातील विविध दाव्यांच्या अनुषंगाने प्रमाणपत्र अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही, लक्षात घ्या. त्यानंतर सर्वसाधारण फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारण्यात येतील. त्यानंतर अर्ज सादर करण्याची साईट आहे mpsconline.government.in. त्यानंतर सविस्तर सूचना तुम्हाला mpsconline.government.in वर भेटतील. त्यानंतर आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विविध मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही. त्यानंतर लक्षात घ्या, याचा अर्ज सादर करण्याचा कालावधी 7 डिसेंबर 2021 दुपारी 2 ते 27 डिसेंबर 2021 रात्री 12 वाजेपर्यंत असेल. त्यानंतर लक्षात घ्या, शुल्क बघायचं आहे आपल्याला. अराखीवसाठी शुल्क आहे 719, मागासवर्गीय किंवा आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ यांच्यासाठी शुल्क आहे 449 रुपये. त्यानंतर हा जे शुल्क आहे ते नॉन रिफंडेबल असेल. त्यानंतर ही प्रोसिजर कशी असेल लक्षात घ्या. जर तुम्हाला शुल्काचं भरणा करायचं आहे तर लक्षात घ्या, माझे खातेवर जायचं, ठीक आहे. तुम्ही प्रोफाईल तयार केल्यानंतर माझे खाते यावर जायचं, त्यानंतर पे नाऊवर क्लिक करायचं. त्यानंतर तुमच्यासमोर 2 मोड येतील, एक तो ऑनलाईन आणि चलनाद्वारे. जर तुम्ही ऑनलाईन मोड जर घेतला तर तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI अथवा नेट बँकिंगच्या सहाय्याने ऑनलाईन परीक्षेचा शुल्क अदा करू शकता. त्यानंतर लक्षात घ्या की तुम्ही शुल्क अदा केल्यानंतर स्टेटस बघणं गरजेचं आहे, कारण की पेमेंट झाल्यानंतर बँकेकडून व्यवहार पूर्ण झाला असल्यावर खात्री करण्याची जबाबदारी उमेदवारांची असेल, ठीक आहे. याबाबत आणि कोणत्याही कारणास्तव व्यवहार अयशस्वी ठरल्यास या संदर्भातील तक्रारीची आयोगाकडून दखल घेतली जाणार नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही पेमेंट करणार त्यावेळेस पेमेंट कंप्लीट झाल्याचं पुरावा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर चलनाद्वारे जर तुम्हाला भरायचं असेल तर चलन भारतीय चलनाची प्रिंट घेऊन भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत बँकेच्या कार्यालयीन वेळेत शुल्काचा भरणा करणं गरजेचं आहे. त्यानंतर लक्षात घ्या की ऑनलाईन जे तुम्ही पेमेंट करतायत किंवा तुम्ही जे चलन प्रिंट करणार आहे भारतीय स्टेट बँकेकडून त्याचा शेवटचा कालावधी 17 डिसेंबर रात्री 12 पर्यंत आणि चलनाद्वारे पेमेंट करण्याचा शेवटचा दिनांक असेल म्हणजे पुढचा दिवस 28 डिसेंबर 2021 रोजीच्या कार्यालयीन वेळेपर्यंत तुम्ही चलनाद्वारे पेमेंट करू शकता. तसेच सेवेच्या सर्वसाधारण शर्ती बघायच्या आहेत आपल्याला. पहिली आहे की येथे प्रचलित नियमानुसार विभागीय व्यावसायिक परीक्षा विहित केली असेल अथवा आवश्यक असेल तेथे त्यासंबंधी केलेल्या नियमानुसार विभागीय व्यावसायिक परीक्षा देणे गरजेचं आहे. त्यानंतर हिंदी आणि मराठी भाषे परीक्षेसंबंधी केलेल्या नियमानुसार जर ती व्यक्ती अगोदर परीक्षा उत्तीर्ण झाली नसेल किंवा तिला उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळाली नसेल तर ती परीक्षा द्यायची गरजेचं आहे तुम्हाला.
त्यानंतर लक्षात घ्या की महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने या संदर्भात वेळोवेळी केले संगणक हाताळणीबाबतचे प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, एम पी एस सीची कोणती परीक्षा दिली तर एक तर तुम्हाला विभागीय परीक्षा देणं गरजेचं असतं, विभागीय परीक्षा. त्यानंतर सेकंड थिंग असते की मराठी आणि हिंदी भाषेची सूट भेटण्यासाठी तुम्हाला 10वी किंवा 12वी सर्टिफिकेटमध्ये हे दोन विषय असणे गरजेचे आहे. जर नसेल तर तुम्हाला ही परीक्षा द्यावी लागते. तसेच संगणकासाठी MSCIT सर्टिफिकेट तुमच्याकडे हवे, किंवा जे मी आत्ता सांगितलं महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केले संगणक हाताळणीबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे असते. तसेच लक्षात घ्या, उमेदवारांना सर्वसाधारण सूचनामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहितीचे कृपया अवलोकन करावे, MPSC साईटवर तुम्हाला भेटेल. त्यानंतर लक्षात घ्या, पुढील आहे आयोगाच्या कार्यालयात, परीक्षा कक्षात, परीक्षा केंद्राच्या परिसरात, तसेच शारीरिक चाचणी व मुलाखतीच्या वेळी मोबाईल फोन अथवा इतर कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साधने आपणास वापरण्यास सक्त मनाई आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे, प्रमाणपत्र तपासण्याच्या वेळेस पात्रतेसंदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्र सादर न केल्यास शिफारस नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांनो, 6 डिसेंबर रोजी ही ॲडव्हर्टाईज आलेली, म्हणजे आज ही ॲडव्हर्टाईज आली होती 6 डिसेंबर 2021, त्याच दिवशी आपण हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. विद्यार्थ्यांनो, ॲडव्हर्टाईजचा आपण आधी व्यवस्थितरित्या अभ्यास केला, त्यानंतर आपणापर्यंत हा व्हिडिओ आणलेला आहे. विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला किंवा तुम्हाला जर आमचे जे एफर्ट्स आहेत ते तुम्हाला जर वाटत असतील की ते सॅटिस्फॅक्टरी आहे, तर कृपया व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि आपले जे जास्तीत जास्त उमेदवार आहे त्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो आहे. धन्यवाद.